प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत योगी श्री छत्रपति शिवाजी महाराज की जय। सर्वप्रथम परम पवित्र माझ्या मातृभूमीला पहिल्यांदा नमस्कार। वंदनीय गुरुजन वर्ग तसेच सर्व शिवभक्त रसिक हो, आज मी वैष्णवी अशा एका महान व्यक्तीबद्दल बोलणार आहे की ज्याचा मला तुम्हालाच नव्हे तर संपूर्ण देशाला जगाला अभिमान आहे आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी राजे भोसले। इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर, इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती। शिवछत्रपतींना माझा मानाचा मुजरा करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते। मित्रांनो, आज या मातीमध्ये जन्मलेल्या प्रत्येक मुलाला सांगावे लागत नाही की शिवछत्रपती हे कोण होते, कारण जन्मताच ही माती प्रत्येकाच्या मनात शिवछत्रपती हे नाव कोरून ठेवते आणि म्हणूनच शिवछत्रपती हे नाव फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाच्या काना कोपऱ्यापर्यंत पोहोचले आहे। माझ्या राजाचे जेवढे गुणगान गावे तेवढे थोडेच आहे। अरे, जे वय खेळण्या बागडण्याचे असते अशा वयात माझ्या राजाने हाती तलवार घेतली। अश्वरोहण, गजारोहण, भाला, चक्र, बाहुयुद्ध, दुर्गम अशा प्रदेशातून निसटून जाण्याची कला, अशा विविध कला त्यांनी शिकल्या। हे सर्व कशासाठी बर हा कधी विचार केलाय तुम्ही? अरे, माझ्या राजाला जाण होती गोरगरीब रयतेची, माझ्या राजाला जाण होती रयतेचे रक्षण करण्याची आणि या मागे शिकवण व संस्कार अशा वाघिणीचे होते ज्यांच्या पोटी शिवरायांनी जन्म घेतला आणि ती वाघीण म्हणजे राजमाता जिजाऊ। शिवरायांच्या मनात स्वराज्याची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या राजमाताजीचा माझा मानाचा मुजरा। सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, भगवाटीका चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला, भगवाटीका चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला। हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला, हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला, महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला, महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला। 19 फेब्रुवारी 1630 हा सोनियाचा दिवस आणि अशा मंगल दिनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर राजमाता जिजाऊ यांच्या पोटी एका सिंहाने जन्म घेतला आणि तो सिंह म्हणजे श्रीमंत योगी, लोक कल्याणकारी राजे, शासन करते जाणते राजे शिवछत्रपती शिवाजी राजे भोसले। वयाच्या 15व्या वर्षी शिवरायांनी त्यांच्या मनाशी स्वराज्याचे स्वप्न बाळगले। रायरेश्वराच्या मंदिरातून जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांसोबत गुलामगिरी नष्ट करून स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ घेतली। 6 जून 1674 रोजी आपला राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक करण्यात आला आणि सुमारे 350 वर्ष गुलामगिरीत पडलेल्या जुलमी कार्यकर्त्यांच्या अन्यायाला ग्रासलेल्या, अत्याचाराने त्रासलेल्या गोरगरीब रयतेला लोककल्याणकारी न्यायप्रिय असा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रूपाने मिळाला। स्त्रियांचा आदर होता व सन्मान होता, स्त्रियांचा आदर होता व सन्मान होता, शेतकऱ्यांना मान होता, शेतकऱ्यांना मान होता आणि प्रत्येक मराठी माणसाला शिवछत्रपती आपले राजे असल्याचा अभिमान होता आणि प्रत्येक मराठी माणसाला शिवछत्रपती आपले राजे असल्याचा अभिमान होता। राजे असंख्य झाले आजवर या जगती, राजे असंख्य झाले आजवर या जगती, मात्र शुभा समान कुणी न झाला, मात्र शुभा समान कुणी न झाला, गर्व ज्याचा असे या महाराष्ट्राला, गर्व ज्याचा असे या महाराष्ट्राला, एकची तो राजा शिवबा झाला, एकची तो राजा शिवबा झाला। जय भवानी, जय शिवाजी।